महिना हा भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणजेच इंडियन नॅशनल कॅलेंडर आणि हिंदू पंचांग याप्रमाणे वर्षाचा पहिला महिना आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चैत्र महिना आणि या महिन्यात येणारी पौर्णिमा याविषयीची संपूर्ण माहिती व महत्त्व जाणून घेणार आहोत। मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। मित्रांनो, आजचा आपला माहितीचा विषय आहे चैत्र महिना आणि या महिन्यात येणारी चैत्र पौर्णिमा। मित्रांनो, चैत्र महिन्याची चाहूल लागताच मन हर्षित होतं, कारण या कालावधीत वसंत ऋतूचं आगमन झालेलं असतं, ज्यामुळे झाडांवर चैत्र पालवी मोहर व विविध रंगांची फुलं फुललेली असतात आणि निसर्गात रंग व सुगंध पसरलेला असतो आणि वातावरणात अतिशय उत्साह भरलेला असतो। मित्रांनो, चैत्र महिना हा भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणजेच इंडियन नॅशनल कॅलेंडर, ज्याला सौर संवत असं देखील म्हटलं जातं, याप्रमाणे वर्षाचा पहिला महिना आहे। तसंच हिंदू पंचांगातील शालिवाहन शके यानुसार देखील चैत्र महिना हा हिंदू नववर्षातील पहिला महिना आहे। हिंदू पंचांगाप्रमाणे चैत्र महिन्याची सुरुवात चैत्र प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा यापासून होते आणि इंडियन नॅशनल कॅलेंडरप्रमाणे या महिन्याची सुरुवात 22 मार्चपासून होते आणि जर वर्ष लीप इयर असेल तर त्याची सुरुवात 21 मार्चपासून होते। मित्रांनो, भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणजेच इंडियन नॅशनल कॅलेंडर याविषयी संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, ज्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर जरूर पहा। गुढीपाडव्यानंतर 15 दिवसांनी पौर्णिमा येते, जग चंद्राचा आकार पूर्ण असतो। मित्रांनो, प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला आकाशात जे नक्षत्र असेल त्या नक्षत्रावरून त्या महिन्याला नाव मिळतं। चैत्र पौर्णिमेला आकाशात चित्रा नक्षत्र असल्याने या महिन्याला चैत्र हे नाव मिळालं। चैत्र महिन्याला नवसंवत्सर असं देखील म्हटलं जातं, ज्याचा अर्थ आहे नवीन वर्षाची सुरुवात। मित्रांनो, हिंदू धर्मात या महिन्याला महत्त्वाचं मानलं जातं, कारण पुराणानुसार चैत्र प्रतिपदेपासूनच भगवान ब्रह्म यांनी सृष्टीची रचना केली होती, ज्यामुळे आजच्या काळातही या कालावधीत सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे बदलाव पाहायला मिळतात व हा काळ सृष्टीचा सृजनोत्सव मानला जातो। तसंच भगवान विष्णू यांनी त्यांच्या दश अवतारामध्ये पहिला अवतार अर्थात मत्स्य अवतार देखील याच दिवशी धारण केला होता अशी धारणा आहे। मित्रांनो, अनेक ठिकाणी या कालावधीत चैत्रातील हळदी कुंकू याचं आयोजन केलं जातं, ज्यात स्त्रियांमधील उत्साह बघण्यासारखा असतो। मित्रांनो, चैत्र हा महिना आर्थिकदृष्ट्या ही महत्त्वाचा मानला जातो, कारण या महिन्यापासून आर्थिक नवीन वर्षाची सुरुवात देखील होते। अशा तऱ्हेने हा महिना अनेक बाजूंनी महत्त्वाचा आहे। मित्रांनो, चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा किंवा चेती पूनम असं देखील म्हटलं जातं, ही वर्षातील पहिली पौर्णिमा आहे। चैत्र पौर्णिमा ही चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षातील 15वी तिथी आहे। मित्रांनो, या दिवशी तुळशी स्नानाला महत्त्वाचं मानलं जातं, ज्यात आंघोळीच्या पाण्यात तुळशीची पानं घालून मग त्या पाण्यापासून आंघोळ केली जाते। त्याचबरोबर पवित्र नद्या सरोवर यामध्ये देखील या दिवशी स्नान केलं जातं। चैत्र पौर्णिमेला इतर पौर्णिमेप्रमाणेच दान करणं, हवन, व्रत, जप करणं याला विशेष महत्त्व आहे। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान राम भक्त अर्थात पवनपुत्र हनुमान, ज्याला मारुती असं देखील म्हटलं जातं, याची जयंती साजरी केली जाते। यासाठी हनुमान मंदिरं सजवली जातात आणि या मंदिरांमध्ये सूर्योदयापूर्वीपासूनच भजन कीर्तन याला सुरुवात होते।
मित्रांनो, हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या वेळेस झाला होता आणि म्हणूनच सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो आणि हा जन्मोत्सव झाल्यावर सर्वांमध्ये प्रसाद वाटला जातो. यावेळेस मारुतीला शेंदूर, तेल, रुईची पानं, फुलं व नारळ अर्पण केला जातो. हनुमान पूजनाबरोबरच या दिवशी भगवान विष्णू यांच्या सत्यनारायण रूपाची पूजा केली जाते आणि सत्यनारायण कथा वाचली जाते. हे केल्याने घरात सुख व समृद्धी नांदते अशी मान्यता आहे. मित्रांनो, पौर्णिमा ही चंद्राची प्रिय तिथी असल्याने या दिवशी चंद्राच्या उपासनेला देखील विशेष महत्त्व आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चैत्र महिना आणि या महिन्यात येणारी पौर्णिमा याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली. कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर धन्यवाद.